नमस्कार, स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी मुळ्याची भाजी बनवत आहे। ही भाजी खूपच टेस्टी लागते। ही भाजी भाकरी चपाती यासोबत आपण खाऊ शकतो। बऱ्याच जणांना मुळा उग्र वास येत असल्यामुळे अजिबात आवडत नाही। या पद्धतीने तुम्ही जर भाजी बनवाल तर ज्यांना मुळा आवडत नाही ते देखील अगदी आवडीने ही भाजी खातील। चला तर मग मुळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। इथे मी दोन मुळे किसणीने किसून घेतले आहेत। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल ओतावे। तेल चांगले गरम झाले की यामध्ये 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरे घालावेत। ही जिरे मोहरी चांगली तडतडू द्यावी। आता यामध्ये 1/2 चिमूटभर हिंग घालावा। 10-12 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये घालावेत। मध्यमाचेवर हा कांदा छान असा गुलाबीसा रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पहा, इथे मी कलत्याने हा कांदा चांगला परतून घेत आहे। आता यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ घालावी आणि चांगले परतून घ्यावे। तेलामध्ये मुगाची डाळ अशा प्रकारे परतून घेतली की ती लवकर शिजते। मुगडाळ घातल्यानंतर थोडा वेळ हे चांगले परतून घेतले आहे। आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 6-7 लसूण पाकळ्या आणि 1 इंचभर आलं खलबत्त्यामध्ये उबडधोबड वाटून घेतले आहे ते घालावे आणि कलत्याने हे फोडणीमध्ये अशा प्रकारे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटे मध्यमाचेवर चांगले परतून घ्यावे। यामुळेच भाजीला छान असा स्वाद येतो आणि मुळ्याचा उग्रपणा देखील कमी लागतो। आता यामध्ये 1/2 चमचा हळद घालून चांगले परतून घ्यावे। पहा, अशा प्रकारे हे चांगले मी परतून घेत आहे। आता हळद चांगली मिक्स झाली की यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालावी। फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीची चव आणखी वाढते। कोथिंबीर छान परतून घेतली आहे। आता यामध्ये 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करून घ्यावे। कलत्याने चांगले हलवून घ्यावे। पहा, अशा प्रकारे हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये अगोदरच करून ठेवलेला मुळ्याचा किस घालावा। मुळ्याचा किस घातला की कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे। पहा, अशा प्रकारे फोडणीमध्ये हा मुळ्याचा किस चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता यामध्ये 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे। चांगले मिक्स करून घ्यावे। पहा, 1 ते 1.5 मिनिट अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। यामुळे कूट पूर्ण भाजीमध्ये चांगले मिक्स होते। या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा देखील अजिबात वापर करायचा नाही। मुळा किसून जे पाणी मुळ्याचे आहे तेवढ्या पाण्यात ही भाजी छान शिजते। बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालून झाकण ठेवावे। 5 मिनिटे मध्यमाचेवर चांगले शिजू द्यावे। 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पहा। भाजीचा छान असा सुवास येत आहे आणि भाजी छान शिजली आहे। पाणी न घालता देखील या मुळ्याच्या पाण्यातच ही भाजी छान अशी शिजली जाते। पहा, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दिसायलाही ही भाजी अगदी खूप छान दिसत आहे। पहा, अशा प्रकारे ही मुळ्याची भाजी तयार झाली आहे। भाकरी चपातीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावायला ही भाजी खूपच टेस्टी लागते। इथे तुम्ही कांदा आणि लसूण न वापरता श्रावण सोमवारी देखील ही भाजी करू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।